आता आपण बघितलं तर ही दुसरी वेळ आहे, म्हणजे याच्या आधी पण झालेल्या आहेत, आता आपण बघितलं ती दुसरी वेळ आहे. एका ठिकाणी शिंदेंना खोके सरकार, ईडी सरकार सगळं म्हणायचं, त्यात शिंदेची जाहिरात सामनामध्ये फ्रंट पेजला द्यायची. आज वाढवण बंदरासाठी त्या आंदोलनाला पाठिंबा द्यायचा आणि दुसऱ्या ठिकाणी सामनामध्ये त्याची एक ऍड द्यायची की प्रगतीला पाठिंबा, वाढवणला पाठिंबा वगैरे. मला असं वाटतं या प्रकारची दुटप्पी भूमिका ही अनेक वेळेला सामनामधनं घेतली जाते. एका ठिकाणी लोकांच्या आंदोलनाला पाठिंबा द्यायचा, दुसऱ्या ठिकाणी त्या बंदराला पण पाठिंबा द्यायचा, म्हणजे तुमची नेमकी भूमिका काय? मला असं वाटतं सन्माननीय बाळासाहेबांनी सामना नावाची जी चळवळ चालू केली होती ती आता चळवळ संपलेली आहे आणि फक्त संजय राऊतांची वळवळ त्याच्यामध्ये राहिलेली आहे. सामना म्हटलं तर शिवसेनेचं मुखपत्र आहे, त्यामधूनच शिवसेनेच्या प्रत्येक भूमिका ज्या आहेत त्या जाहीर होतात. ज्या पद्धतीनं त्या जाहिरातीला पाठिंबा दिला आहे, याचा अर्थ वाढवण बंदराला पाठिंबा असं समजायचं का काय नाही? हा, आता मला सांगा, उद्या समजा आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला विजय करा म्हणून निवडणुकीत ऍड दिली तर घेणार आहे का सामना? ते त्यांच्या भूमिकेच्या विरोधात आहे ना. मग तुम्ही एका ठिकाणी जर त्या आंदोलनाला पाठिंबा देताय तर त्या कंपनी जे वाढवण बंदर, त्या कंपनीची ऍड का घेताय त्याच्यामध्ये? म्हणजे लोक मातृदेवो भव म्हणतात, पितृदेवो भव म्हणतात, तसंच सामनाचं आता फक्त पैसे देवो भव एवढंच राहिलेलं आहे. कुठेतरी दुहेरी भूमिका आहे का? कारण एकीकडे आपण जर पाहिलं तर दोन दिवसापूर्वी उद्धव ठाकरे यांना हे वाढवण बंदरवाले सगळे जे आहे ते जाऊन भेटून आले होते आणि आता ही सामनामध्ये अशा पद्धतीने जाईल. तेच माझं म्हणणं आहे ना की तुमची नेमकी भूमिका काय आहे? यांची भूमिका फक्त एकच आहे, पैसे देवो भव, पैसे आला पाहिजे कसाही यावो, मग आम्ही आमची तत्व गुंडाळून ठेवू पण आम्हाला पैसे पाहिजेत, या पद्धतीची भूमिका आहे सामन्याची. ट्विट केलेलं आहे त्याच्याबद्दल काय? 27 तारखेला जे काय राजकारणातला गढूळपणा आहे त्याच्यावर तुरटी फिरवण्याचं काम सन्माननीय राजसाहेब करतील आणि प्रत्येकाचा हिशोब हा 27 नोव्हेंबरला झालेला असेल. कुठेतरी आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगानं प्रचाराची ही सभा असेल का? नारळ फुटेल का प्रचाराचं? सन्माननीय साहेबांचे विचार ऐकायला अख्खा महाराष्ट्र उत्सुक असतो, त्या पद्धतीने आम्ही उत्सुक आहोत. 27 ला बघा काय होत आहे ते. 27 तारखेला कुठे सभा असणार आहे, काय नेस्कोला दुपारी 4 वाजता संध्याकाळी 4 वाजता ही सभा असेल आणि हा गटाध्यक्षांचा मेळावा असेल आणि त्याला संबोधन सन्माननीय राजसाहेब करतील. त्यासोबतच फिल्म डिव्हिजनला देखील आता टाळं पडण्याची वेळ आलेली आहे. जर कुठेतरी फिल्म डिव्हिजनला टाळं पडलं तर जवळपास 350 कर्मचारी जे आहेत ते बेरोजगार होणार आहेत. त्यांनी आधीच बेरोजगारीचा प्रश्न राज्यामध्ये उपस्थित झालेला आहे त्याच्यावर. निश्चितपणे मला असं वाटतं अशा प्रकारे जे सरकारी उपक्रम आहे आणि फिल्म डिव्हिजन मला असं वाटतं फार लहानपणापासून आपण सगळेजण बघतोय, तर हा प्रकल्प जगवला पाहिजे, ही संस्था जगवली पाहिजे या मताचे आम्ही आहोत. संजय राऊतांनी याच्यावरती तुम्ही केलेल्या ट्विटवरती उत्तर दिलेलं आहे, ते म्हणतात की मनसे हा बिनशेपटाचा बोकड आहे. मग काय संजय राऊत वळवळ आहेत का? बाळासाहेबांनी चालू केलेली चळवळ, सामना नावाची चळवळ, आता फक्त संजय राऊत रूपाने वळवळ उरलेली आहे, ती चळवळ संपली आणि आम्ही काय बिनशेपटीचे आहोत काय? ते येणाऱ्या इलेक्शनला दाखवू आम्ही काय आहोत ते. दिसेल संजय राऊतांना. धन्यवाद.